शशिकांत वारिष्ठे यांच्यासारख्या एका निर्भीड पत्रकाराची हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि लोकशाही ढासळत असल्याचं यातून दिसून येत असल्याने केंद्र सरकारसाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी शशिकांत वारिष्ठे यांच्या हत्येबद्दल निषेध व्यक्त केला आहे। अत्यंत केवळ दुर्दैवी नाही तर अत्यंत निषेधार्थ बाब आहे। पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आपापले विचार लेखणीच्या माध्यमातून मांडले गेले। देशाची स्वातंत्र्याची चळवळ असेल, संयुक्त मराठाची चळवळ असेल किंवा लोकशाही मजबूत करण्याचा सिद्धांत असेल, या साऱ्यालाच लोकशाहीचा या चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारितेतून बळ नेहमीच मिळालेलं आहे। अशा वेळेला निर्भीडपणाने निरपेक्ष पद्धतीने पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकार मित्राची हत्या, खून त्या ठिकाणी होणं किंवा त्याच्यावरती जीवघेणा हल्ला होऊन त्यांचं दुर्दैवी निधन त्या ठिकाणी होणं, मला असं वाटतं की राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे। कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं ते धोतक आहे। आमची मागणी आहे की कालच उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की एस आय डीच्या मार्फत अतिशय वेगाने या बाबतीमध्ये तपास केला जावा आणि जे कोण याच्या पाठीमागचे मास्टर माइंड असतील, जे कोण असतील, त्याही संदर्भामध्ये सखोल पैकी त्या ठिकाणी निश्चित चौकशी केली जावी आणि यापुढे पत्रकारांच्या वरती कुठल्याही पद्धतीचा हात उघडण्याची ताकद किंवा मन कोणाचं होणार नाही, इतकं जबर शिक्षा त्या ठिकाणी व्हावी अशीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो।